चंद्रयान 3 यशस्वी मोहिमेत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले, तसं महाराष्ट्राने पण योगदान दिलं, त्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती पाहिजे काय योगदान दिलं। भारत गेल्या अनेक दशकापासून अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती म्हणून कार्यरत होता, आज या चंद्रमोहिमेच्या यशानं त्याच्यावर शिक्काबोर्तब झालेलं आहे। अत्यंत कमी खर्चात नियोजनबद्ध पद्धतीनं हे मोहीम राबवण्यात आली, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले, तसं महाराष्ट्राने पण योगदान दिलं, त्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती पाहिजे काय योगदान दिलं। मुंबईतल्या गोदरेज एरोस्पेसमध्ये यानाचा काही भाग बनवण्यात आला, सांगलीतील रॉकेटच्या पार्टला कोटिंग करण्याचं काम सांगलीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं, जळगावमध्ये HD नोझल्स तिथं तयार करण्यात आलं, बुलढाण्यातील खामगावची चांदी आणि थर्मल फॅब्रिक्स चंद्रयानासाठी वापरलं जातं ते आपल्या विदर्भातनं बुलढाण्याच्या ठिकाणचं वापरलं गेलं, आणि आपल्या पुण्यातल्या कंपनीत फ्लेक्स नोझल आणि बूस्टर तयार करण्यात आले। तसंच आपल्या जुन्नरचे 2 शास्त्रज्ञ या मोहिमेमध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला होता। आपल्या इंदापूरची वालचंद इंडस्ट्री गेली 50 इस्रोच्या प्रत्येक मोहिमेमध्ये योगदान देते, चंद्रयान 3 यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचं मोठं योगदान ही आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची बाब आहे।